इव्हनिंग नॉर्वे. वीकेंड आहे आणि आपण नेहमीप्रमाणे पुन्हा बाहेर पडलोय. आज मी संध्याकाळची बाहेर पडले आहे, कारण आज मी चालले स्वान्सवन लेकला चला. उलेवलवरून ही ट्रेन पकडायची आणि आपल्याला स्वान्सवनला जायचं आहे. 5 नंबरची टिबाने आहे, त्याने आपण तिथे पोचू आणि तिथे उतरल्यावर हार्डली 2 ते 3 मिनिटात आपल्याला लेक लागणार आहे. स्प्रिंग चालू झालंय तरी गारठा मात्र खूप आहे. माझ्या मागे तुम्ही बघू शकता इतका सुंदर व्ह्यू आहे, म्हणजे ना लेक आणि सनसेटचं टायमिंग इतकं सुंदर, म्हणजे मला खरंच स्वतःला निसर्गाच्या सानिध्यात खूप आवडतं आणि मी खूप खूप सुखावली एकदम. आणि इतकं इझी आहे, म्हणजे माझ्या घरापासून तर अगदी हार्डली 10-15 मिनिटात मी इथे आले, एवढं छान स्पॉट आहे हा. म्हणजे आपल्याला सकाळी मॉर्निंग वॉकला सुद्धा इव्हनिंग वॉक इतकं छान ठिकाण आहे ना, आपल्याला इव्हन दिसतात सुद्धा लोक जॉग वॉकिंग करताना. आणि आता सीझन पण दिवसेंदिवस आता बेटर होत चाललं, त्याच्यामुळे लोक त्याचा नक्कीच पुरेपूर फायदा करून घेत आहेत. आजची ही संध्याकाळ मी तरी खूपच छान एन्जॉय केली, म्हणजे सिटीपासून थोडंसं लांब आपण आतमध्ये शांत निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं, की जिथे अगदी तुम्हाला पाणी दिसतंय, डोंगर झाडं येत आहेत, थोडी थोडी पालवी फुटते, त्यामुळे इतकं सुंदर वाटलं एकदम. आणि सनसेट ॲक्च्युली झाला नाही, सन बिचारा त्या डोंगराखाली गेलाय आणि सनसेट आता साधारण 8:45 सनसेट होतो. मी तरी आज खूपच एन्जॉय केलं. आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की एक लाईक शेअर कमेंट करा. Thank you so much. Bye-bye.